एपा विद्यार्थी मित्रांनो मागील पाठामध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज शिकलो होतो या पाठामध्ये आपण पाहणार आहोत भिन्न छेद अपूर्णांकाची वजाबाकी भिन्न छेद अपूर्णांकाची वजाबाकी पाहायचे मला एक उदाहरण आहे उदाहरण पता आहे 3 5 3 5 वजा 4 5 7 हां असं उदाहरण आहे आणि त्यासाठी हे
तर अंशाला सुद्धा किती गुणायचे संख्येने म्हणजे पाच ने गुणायचे. मध्ये वजा चिन्ह आहे, वजा चिन्ह दिलं आपण एक छेद पाच हा दुसरा अपूर्णांक आहे आणि मग या ठिकाणचा छेद सुद्धा आपल्याला किती करायचे पंचे. मग आता पाच ला किती गुणल्यानंतर पंचेचाळीस होणार आहे नवाने नवा पाच नव पंचेचाळीस. आता जर आपण छेदाला पाच नवने गुणतोय तर अंशाला सुद्धा किती गुणायचे नवाने गुणायचे. अशा पद्धतीने पहा आता या ठिकाणी ही क्रिया आपण पुढे करू. पाच गुणिले पाच म्हणजे पाचा पाचा पंचवीस छेद नवा पाच पंचेचाळीस. वादाचं चिन्ह आहे, वादा दिलं पा. आता एक नव नऊ छेद नवा पाच नव पंचेचाळीस. अशा पद्धतीने आता इथं आपण जर बघितलं तर दोघांचा छेद कसा झालाय समान झालाय. दोघांचा छेद समान झाला. आता पुढे आपण या ठिकाणी यांची वजाबाकी करणार आहोत. त्या अगोदर आपल्या दोन्ही छेदाबद्दल काय लिहायचे एक छेद द्यायचा. किती छेद येतो आपण तो लिहिला. आता इथं पहिल्याचा अंश आहे पंचवीस वजा दुसऱ्याचा अंश आहे नऊ. आता पंचवीस मधनं नऊ गेल्यानंतर खाली किती राहतील आणि छेद पंचेचाळीस. पाहता आपलं उत्तर मिळालं सोळा छेद पंचेचाळीस. आणि मग आपल्या पर्यायामधला हा पर्याय क्रमांक आहे तीन. हे झालं आपल्या उदाहरणाचं.